गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी गट ग्रामपंचायतीचा कारभार व व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांसाठी ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जर रायगाव रामलाईवाडी व कमलापूर आदी गावे मिळून गटाचा समावेश आहे या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी गणेश चनव यांनी मिळून कोटी रुपयाचा व्यवहार करून अपहार केलाय. त्या खरेदी खत नसताना नोंदीपर करून घेत नोंदी घेत नमुना क्रमांक 8 तयार करणे ग्राम निधी 15 वेतन आयोग निधी मूळ काहीतरी गावठाण क्षेत्रात विकास कामासाठी न वापरता तो नवीन भूखंड परिसरातील पेवर ब्लॉक PMW रस्ते सिमेंट रस्ते बंदिस्त गटारांचे कामे व जलवाहिन्या टाकण्यासाठी वापरणे बोगस बिले काढणे मनमानी कारभार करणे अरेरावीची भाषा वापरणे मनमानी ठराव जल जीवन मिशन अंतर्गत रामराई येथे 29,39,549 रुपयांचा गैरव्यवहार आगामी अंदाज आदी कारभारांची सखोल चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. ग्रामपंचायत जुगेश्वरी इथं चालू असलेला 2 वर्षापासून भ्रष्टाचार व ग्रामसेवकची मनमानी कारभार या संदर्भात सर्व 12 लोकांनी त्यांच्या विरोधात माननीय कलेक्टर साहेब शिवसाहेब तिथी शिव पंचायत व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन याची चौकशी करावं कारण गोरगरीब जनताच्या पैशाचा या ग्रामपंचायतमध्ये दुरुपयोग होत आहे आणि सगळे कामं लेआउट या पद्धतीने चालू आहेत. तरी आम्ही आज कलेक्टर साहेबांना हे निवेदन देऊन ताबडतोब इथे चौकशी व्हा व सरपंचावर व ग्रामसेवकावर कारवाई करावं हे सर्वांमध्ये आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही या निवेदन देण्यासाठी काढलं. त्या निवेदनावर ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या 17 आहे त्यातील 12 सदस्यांनी ही तक्रार केली आहे. त्यावर माजी सरपंच विद्यमान सदस्य योगेश दळवी प्रभाकर काजळे प्रयोग थोरात खामिना पंडित हिरा विलास सौदागर कृष्णा रुक्मिणी शाईन मोईन शेख योगिता रामेश्वर अरगडे शिलाबाई सुरेश बालमारे मारुती भारती गणेश मावळा यांच्या स्वाक्षर आहेत. विजन प्लस न्यूज साठी अलिम चौस गंगापूर.